हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक येथे रविवार तारीख 11 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास बंडू ज्ञानबा पोपळघट यांच्या राहत्या घरास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत घराचे व घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घरातील असलेल्या फ्रीजने पेट घेतल्यामुळे झालेल्या स्फोटाने मोठी हानी झाली. आग लागताच घरातील लोक बाहेर पडल्यामुळे जीवित हानी टळली. आजूबाजूच्या घरातील लोकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही आग वेळीच आटोक्यात आली. या आगीची माहिती मिळताच कहाकर सज्जाचे तलाठी इंगळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. यामध्ये ऐकून 3,40,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. घराला लागलेल्या आगीमुळे पोपळघट परिवाराचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. 3 लाखाचे शेतकरी 10 एकर जमीन आहे. काय काय जळ आलं घरातलं सगळं जळ आलं. जळ आलं काहीच नाही राहिलं. कपडे अंगाला राहिले चटलगे असे कपडे सगळे जळ आले. फक्त अंगारले एवढे कपडे राहिले आमच्या. कूलर फ्रीज मिक्सर सगळं अलमारी गोदरेज सगळे जळालं. माळवत होत खांबाची जोडणी होती खाते पलंग सगळं जळालं. काही राहिलं नाही घरात. काय प्याचं पसारा जळायला. आजीबाई तुमच्या घरातलं सगळं जळून खाक झालं. काय बोलता बोला बोला बोला. काही राहिलं नाही बाप्पा घरात. झाली बाई पत्रा चित्रा खाप झाले. लेकर बाई बाई दारी उभी राहिले. काल दुपारी 2 वाजता. 2 वाजता काय काय जळालं यांच्या घरातलं. यांच्या घरातील सर्व गरजू वस्तू ज्या गरजूच्या वस्तू आहेत त्या सर्व जळून गेलेल्या आहेत. सर्व संसार भांडे लग्नामधील आंधण गिंधण सर्व जळून खाक झालेले आहेत. व जोडणी तशीच घरात घरावरली जोडणी काही गहू तांदूळ व पैसे काही रक्कमही सुद्धा जळालेली आहे. कागदपत्र दुर्विरोधी कागदपत्र जळून गेलेली आहेत. काल 2 वाजता घटना घडली. लाईनचे सर्किट खराब होत होते. लाईन आल्याबरोबर ते पेटलं. त्याच्यामुळं गावात जराशी पंगत होती. लोक गावामध्ये होते तर पंगतीमुळं ताबडतोब जोडल्या गेले. तर पण या घरकड्याचं खूप म्हणजे नुकसान झालेले. घरात काही भांडे होते. गेल्या वर्षी लग्न आलं होतं मुलाचं लग्न झाल्यामुळं सगळं पाहुण्यांदेले भांडे पूर्ण होते. गहू होते, डाळ होती, त्याच्यानंतर पैसे होते, दागिने मुलांचे बरेच सर्व काही. शासनानं कमीत कमी यायला 4 लाख तरी पैसे द्यायला मदत द्यायला पाहिजेत कारण एवढं नुकसान झालेलं. खाजा शेख, स्टार न्यूज, सेनगाव.